नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे पश्चिम उपनगराला पावसाने झोड पडले. पहा कुठे सर्वाधिक पाऊस आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईत गेल्या 24 तासामध्ये कुठे किती पाऊस झाला याबाबतची आकडेवारी प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबामार्फत जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पाऊस पीकेसीत झाला आहे. त्यापाठोपाठच धारावीत सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या मध्यवर्ती भागातच वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे मुंबई पश्चिम उपनगरात पावसाची सर्वाधिक नोंद झाल्याचे पाहायला मिळाले व पश्चिम उपनगराला पावसाचा जोरदार तडाखा बसलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, मुंबई सर्वाधिक पावसाची नोंद ही विकसित म्हणजे 336.4 मिमी पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ धारावी 360 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सांचा क्रूज येथे 286.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मलाडला 257.2 मिमी पाऊस, तर बोरिवलीत 204.4 मिमी पाऊस गेल्या 24 तासात पडला आहे. दक्षिण मुंबईत कुलाबा येथे 147 मिमी पावसाची नोंद झाली, तर पूर्व उपनगरात भांडूप येथे 185 मिमी आणि चेंबूर येथे 209 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभरात अति मुसळधार पावसाचा अंदाज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. मुंबई ताशी 45 किमी ते 55 किमी या योगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, अति मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान खात्याने घोषित केला आहे. त्यामुळे काही भागात पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता, याचा परिणाम लोकल ट्रेन आणि बस सेवेवर होण्याची शक्यता. हवामान विभागाकडून पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुढच्या 24 तासात मात्र काही भागात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.